त्यांना सुद्धा दंदाटे, त्याला सुद्धा शिव्या, आणि त्याच्यावरून समीर भुजबळांना सुद्धा शिव्या, ती सुद्धा एक क्लिप जी आहे व्हायरल झाली आहे. मला वाटतं की समीर भुजबळ यांनी प्रचारासाठी ही जी टॅगलाईन घेतलेली आहे की भयमुक्त नांदगाव काय, हे दोन क्लिप जर लोकांनी ऐकल्या आणि तुम्ही जर ऐकल्या तर ती टॅगलाईन का केली आहे काय, हे सगळ्यांच्या लक्षात येईल की ही अशी भीती भर सभेतील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना, सामान्य जनतेचं काय असेल, सामान्य जनता तर बोलूच शकत नाहीत त्यांच्यासमोर. आणि म्हणून याचा अर्थात त्यांनी तक्रार केली, आता वर्तमानपत्रात आल्यानंतर सोमोटो पोलिसांनी पण कारवाई करायला पाहिजे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, कारवाई करायला पाहिजे माझ्या मते.